विद्यार्थी मित्रांनो फंडामेंटल्स ऑफ एक्रॉनॉमी या टायटलच्या अंतर्गत आपण क्रॉपिंग सिस्टीम हा एक पॉईंट आता लक्षात घेणार आहोत आता क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय तर आपल्या लक्षात येईल की आपण जी पीक घेण्याची पद्धती असते आपली म्हणजे आपण कशा पद्धतीने एखाद्या फिल्डमध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या ॲग्रिकल्चर लँडमध्ये कशा पद्धतीने पीक घेतो त्याचं मॅनेजमेंट कसं करतो द टर्म क्रॉपिंग सिस्टीम रेफर्स टू द क्रॉप क्रॉप सिक्वेन्स अँड मॅनेजमेंट टेक्निक युज ऑन पर्टिक्युलर एग्रिकल्चरल फील्ड ओव्हर ए पिरियड ऑफ इयर्स तर आपण एखाद्या विशिष्ट शेतामध्ये किंवा एरियामध्ये कशा पद्धतीनं पिकाचं व्यवस्थापन करतो पिकासाठी तंत्र वापरतो आणि हे सगळं पीक घेण्याची जी पद्धती आपली असते याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो प्रश्न विचारला जातो की व्हॉट डू यू मीन बाय क्रॉपिंग सिस्टीम अँड स्टेट टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रॉपिंग सिस्टीम तर आता पुन्हा एकदा क्रॉपिंग सिस्टीम मे बी डिफाईन्ड एस ऑर्डर इन विच द क्रॉप आर कल्टिवेटेड तुम्ही पीक कशा पद्धतीने कल्टिवेट करता कसं पेरता त्याला कशी लागवड करता एखाद्या जमिनीच्या तुकड्यावरती आता याचे टाईप आहेत मोनोकल्चर आहे मोनो आणि मल्टी कल् मल्टिपल क्रॉपिंग आहे आता मोनोकल्चरमध्ये मोनोकल्चर मोनो आहे त्यानंतर फॉलो इन रोटेशन आहे आणि त्यानंतर तिसरं मल्टिपल क्रॉपिंगचे पुन्हा आणखी सब टाईप्स आहेत तर पहिला प्रकार घेऊ आपण मोनोकल्चर आता मोनोकल्चर म्हणजे काय की एकाच प्रकारचं पीक घेणं फॉर एक्झाम्पल आता आपल्याला इथं आलेलं आहे की मोनोकल्चर इज द अग्रिकल्चरल प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग ए सिंगल क्रॉप प्लांट इन फिल्ड ऑर फार्मिंग सिस्टीम ऍट अ टाइम म्हणजे एका वेळेस फक्त एकच पीक आपण घेऊन आलो उदाहरणार्थ इथं गव्हाचं पीक म्हणजे गव्हाचंच घेऊन आलो फक्त आपण तर असं जर आपण करत असल तर याचा अर्थ आपण मोनोकल्चर करू आलो आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे फॉलो इन रोटेशन म्हणजे कल्टिवेटेड लँडमध्ये आपण इज नॉट सीडेड फॉर वन और मोर ग्रोईंग सीझन तर एकापेक्षा जास्त सीझनला पण त्याला ग्रो करायचं नाही म्हणजे माझा ब्रेक द्यायचा फॉलो रेफर्स टू लँड दॅट प्लोग्ड अँड टीड बट लेफ्ट अनसिडेड ड्युरिंग ग्रोइंग सीझन म्हणजे एका सीझन मध्ये आपल्याला त्याला काय करायचंय एका किंवा जास्त सीझन ग्रोइंग सीझनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पीकच घ्यायचं नाही आणि त्यानंतर मग अल्टरनेटली नंतरच्या सीझन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बिया टाकायच्यात आणि पीक घ्यायचं आहे तर हा एक प्रकार आहे त्यानंतर मल्टिपल क्रॉपिंगमध्ये पॅरल मल्टिपल क्रॉपिंग आहे आणि सिक्वेन्सियल मल्टिपल क्रॉपिंग आहे आता आपण एक एक बघू पहिला घेऊ आपण पॅरल मल्टिपल क्रॉपिंग आता याच्यामध्ये आहे मिक्स्ड क्रॉपिंग आता मिक्स क्रॉपिंग काय आपण एकदा समोरच्या स्लाईडमध्ये लक्षात घेऊ की मिक्स क्रॉपिंगमध्ये इट इज अ क्रॉपिंग टेक्निक इन विच डिफरंट टाईप ऑफ क्रॉप आर कल्टिवेटेड टुगेदर ऑन द सेम टाइम एकाच वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिकं एकाच शेतामध्ये घेऊन राहलो आणि त्यांना सोबतच पेरले गेलेलं आहे सोबत त्याचं मिक्सिंग केलंय बियांचं त्यांच्या आणि त्याला पेरलंय आपण याला आपण पॅरल मल्टिपल क्रॉपिंगच्या अंतर्गत स्टडी करत असतो वेन टू ऑर मोर क्रॉप आर ग्रोन इन असोसिएशन फॉर पार्ट ऑर एन्टर पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल इट इज नोन ॲज पॅरल मल्टिपल क्रॉपिंग आणि हे दोन्ही त्याची पूर्ण लाईफ सायकल होईपर्यंत एकत्रित राहू शकतात त्याचे उदाहरण आहेत की व्हीट आणि ग्रॅम किंवा व्हीट आणि मस्टर्ड आता हे कॉमन आहे आपल्याकडं की गव्हामध्ये मोहरी वगैरे हो टाकतो आपण किंवा ग्राउंडनट आणि सनफ्लावर या दोघांचं देखील कॉम्बिनेशन चालतं त्या मिक्स क्रॉपिंगमध्ये <coughs> त्यानंतर मेज आणि उडीद आहे किंवा बार्ली आणि चिकपी पी आहे तर ही काही त्याची उदाहरणं आहेत आता परत आपण अपन आपल्या पॉइंटवर येऊ हो की आपण एक पॉईंट लक्षात घेतला मिक्स क्रॉपिंगचा म्हणजे याच्यामध्ये एका वेळेस एका एक शेतामध्ये आपण मिक्स क्रॉप घेत असतो इंटर क्रॉपिंग आता हा थोडासा वेगळा प्रकार आहे ह्याच्यामध्ये सेपरेट रो करतो आपण म्हणजे दोन पिकं असतात एकापेक्षा जास्त पिकं आपण घेतो एकाच शेतामध्ये परंतु त्याचे रो करतो फॉर एक्झाम्पल आपण त्याचं डायग्राममध्ये लक्षात घेऊया पा इथं आपल्याला इंटरक्रॉपिंग दिसून राहिलं हा सनफ्लावरचा रो दिसतोय आपल्याला आणि त्याच्यानंतर मधात दुसरं एखादं सोयाबीन किंवा इतर पीक आपल्याला त्या ठिकाणी दिसून राहिलं म्हणजे अशा पद्धतीने आपण एका शेतामध्ये दोन प्रकारचे पिकं घेत असताना त्याचे स्वतंत्र रो करतो सेपरेट रो करतो त्याला खत देताना दोघांनाही वेगळ्या प्रकारचं खत दिलं जातं किंवा पाणी देण्याची सिस्टीम देखील दोघांना वेगवेगळे असू शकते एकाला पाणी जास्त लागू शकतं एकाला कमी लागू शकतं म्हणजे अशा पद्धतीने आपण जर सिक्वेन्स त्याचे करत असाल किंवा सेपरेट रो त्याचे करत असाल तर आपण त्याला इंटर क्रॉपिंग असं म्हणत असतो इंटर क्रॉपिंग इज द ग्रोईंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप सायमल्टेनियसली ऑन द सेम फील्ड इन अ डेफिनेट पॅटर्न त्याचा पॅटर्न हा निश्चित असतो ए फ्यू रो ऑफ वन क्रॉप अल्टरनेट विथ फ्यू रो ऑफ अनादर क्रॉप म्हणजे एका पिकाचे काही रो दिसतायत आपल्याला आणि दुसऱ्या पिकाचे काही रो आपल्याला त्यामध्ये करावे लागतात तर हे दोन प्रकार आपण लक्षात घेतले आता रिले क्रॉपिंग म्हणजे काय अलाय क्रॉपिंग म्हणजे काय आणि मल्टी स्टोरेड क्रॉपिंग म्हणजे काय आता मल्टीस्टोरेड क्रॉपिंग अशा पद्धतीचे आपल्याला हे तीन प्रकार आता लक्षात घ्यायचे एकाच वेळेस तर आता आपण लक्षात घेऊया त्यामध्ये पहिला प्रकार आता बघा इथं आपण इंटर क्रॉपिंग पाहिलं आता थोडंसं एक डिफरन्स दोघांमधलं लक्षात घेऊ की मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय आणि इंटर क्रॉपिंग म्हणजे काय द ग्रोईंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप इन द सेम फील्ड डिफरंट टाईप ऑफ क्रॉप ग्रो टुगेदर इन अ स्पेसिफिक पॅटर्न दोन पेक्षा जास्त किंवा अनेक पिकं परंतु त्यांचा पॅटर्न मात्र स्पेसिफिक असतो इथं तसं पॅटर्न एक वेगवेगळा नसतो एकाच प्रकारे एकदाच सगळ्या पिकं त्याचे घेतले जातात त्या ठिकाणी त्यांचे सेपरेट रो वगैरे नसतात सीड सोईंगचा नो पॅटर्न इथं मात्र स्पेसिफिक पॅटर्न सीड सोईंग असतं आणि सीड आर कंबाईंड अँड देन सोड नॉट कंबाईन इथं कंबाईन करत नाही इथं सेपरेट रो करतात इथं मात्र सीड कंबाईन करतात आणि पेरतात फर्टिलायझर ऍप्लिकेशन कंबाईन असतं इथं मात्र स्पेसिफिक फर्टिलायझर वापरले जातात आणि म्हणून हा एक डिफरन्स आहे आता रिले क्रॉपिंग म्हणजे काय पहा म्हणजे स्पेशल व्हर्जन ऑफ डबल क्रॉपिंग व्हेअर सेकंड क्रॉप इज पू द फर्स्ट क्रॉप बिफोर हार्वेस्ट म्हणजे पहिलं काढण्या बरोबर दुसरं ची लागवड आपण करत असतो म्हणजे सायमल्टेनियसली एक क्रॉप आपण काढतोय आणि लगेच दुसरं क्रॉप देखील त्या ठिकाणी ग्रो होताना दिसतंय आपल्याला तर याच्यामध्ये पहा सेकंड क्रॉप इज प्लांटेड इन टू द फर्स्ट क्रॉप बिफोर हार्वेस्ट पहिले कापणी करण्याच्या आताच दुसरं पीक त्या ठिकाणी आपण घेऊन राहिलो याला आपण रिले क्रॉपिंग असं म्हणत असतो इथं आपल्याला एक पीक पूर्ण कापणीला आलेलं दिसतंय आणि दुसरं क्रॉप आता नेमकंच ग्रोइंग स्टेजेसला दिसतं तर अशा पद्धतीच्या क्रॉपिंग सिस्टीमला आपण रिले क्रॉपिंग म्हणतो आता अलाय क्रॉपिंग म्हणजे काय तर अलाय क्रॉपिंग इज द कल्टिवेशन ऑफ क्रॉप प्लांट स्पेशली बिटवीन रो ऑफ ट्रीज मोठी मोठी झाडं आहे आणि त्याच्या मधात आपण आता रो टाकलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला प्लांटिंग पण होऊन राहिलं द प्रॅक्टिस ऑफ प्लांटिंग अॅनिमल क्रॉप बिटवीन वाईडली स्पेस्ड रो ऑफ वुडी प्लांट ऑर ट्री तर मोठ्या मोठ्या झाडाच्या मधात आपण काय करू आलो लागवड करू आलो पिकाची तर अशा प्रकारच्या लागवडीला आपण आलाय क्रॉपिंग असं म्हणतो त्यानंतर मल्टी स्टोरीड क्रॉपिंग असा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये पहा ग्रोईंग प्लांट ऑफ डिफरंट हाईट आता वेगवेगळ्या हाईटला क्रॉप आहेत इथं यांची एक हाईट आहे त्यानंतर इथं या दुसऱ्या हाईटचे आहेत त्यानंतर हे तिसऱ्या म्हणजे श्रब हर्ब आणि ट्री तर ग्रोईंग प्लांट ऑफ डिफरंट हाईट इन द सेम फील्ड ऍट द सेम टाइम इट इज एज मल्टी स्टोरीड क्रॉपिंग आता याच्यामध्ये ग्रोइंग प्लांट ऑफ डिफरंट हाईट इन द सेम फील्ड ऍट द सेम टाइम इज एज मल्टी स्टोरीड क्रॉपिंग इट इज द प्रॅक्टिस ऑफ डिफरंट क्रॉप ऑफ व्हेराईंग व्हेराईंग हाईट्स रुटिंग पॅटर्न अँड ड्युरेशन टू कल्टिवेट टुगेदर इट इज मोस्टली प्रॅक्टिस्ड इन ऑर्किड्स अँड प्लांटेशन क्रॉप्स तर आता इथं फर्न पण दिसतंय आपल्याला त्यानंतर इथं फ्रूट प्रोड्युसिंग श्रब दिसत आहेत हे मोठी ट्री दिसत आहेत आपल्याला लॉंग ग्रोन मशरूम पण आपल्याला इथं वाढवता येतात आणि मेडिसिनल हर्ब देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून राहिले तर अशा पद्धतीनं आपल्याला हे हा एक प्रकार आहे आता एक प्रकार बघितला पण एक आणखी राहिला आपला त्याच्यातला आणि तो होता सिक्वेन्सियल आता इथं आपण हे सगळे पाहिले मिक्स पाहलं इंटर क्रॉपिंग पाहिलं रिले क्रॉपिंग पाहलं अलाय क्रॉपिंग पाहिलं आणि मल्टीस्टोरेड क्रॉपिंग पाहिलं त्यानंतर आता सिक्वेन्सियल मल्टिपल क्रॉपिंगमध्ये सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे एका सिक्वेन्सनं क्रॉप घ्यायचे आपल्याला आणि ग्रोईंग वन क्रॉप आफ्टर अनादर इन द सेम इयर तर याला म्हणतो आपण ग्रोईंग वन क्रॉप आफ्टर अनादर इन द सेम इयर म्हणजे एकाच वर्षात एकानंतर दुसरं क्रॉप घेणं सिक्वेन्सियल क्रॉपिंग तर ता डबल आणि ट्रिपल आणि कॉर्डरेट वगैरे असं आहे ते तर अशा पद्धतीने पण घेता येतं आणि रॅटन क्रॉपिंग किंवा रॅटनिंग असा एक शब्द आहे तर त्याला खोडवा म्हणतो आपण उसामध्ये उसाच्या बाबतीत आपण असं करतो की उसाचं पूर्ण कापणी झाल्यानंतर पुन्हा त्याच्या मुळांपासून पुन्हा नवं क्रॉप येतं तर हे साधारण एक वर्ष किंवा दुसऱ्या वर्षपर्यंत करता येतं त्यानंतर त्याचं उत्पादन घटत जातं म्हणून लोक ते करत नाही त्याला खोडवा म्हणतो आपण तर अशा पद्धतीनं याच्या ह्या सिस्टीम होत्या आपल्या याच्यामध्ये मोनोकल्चर मल्टीकल मल्टिपल क्रॉपिंग वगैरे त्याचे उदाहरणं सर्व दिलेले आहेत की पॅरेल क्रॉपिंगसाठी आपण स्वर्गम आणि पिजन पीक घेऊ शकतो त्यानंतर कॉम्पेनियन क्रॉपिंगसाठी आपण रॅडिश आणि पोटॅटो घेऊ शकतो मल्टी स्टोरेड क्रॉपिंगसाठी कोकोनट आहे पाय पेपर आहे बनाना आहे कोका आहे स्ट्रीप क्रॉपिंग क्रॉपिंगसाठी आपल्याला मेज आणि काउपीचं उदाहरण देता येईल रॉ क्रॉपिंगसाठी ग्राउंडनट आणि पिजन पी म्हणजे तूरचं घेता येईल मिक्स क्रॉपिंगसाठी मस्टर्ड आणि फिंगर मिलेट घेता येईल सिक्वेन्सियल क्रॉपिंगसाठी राईस आणि व्हीट आणि रिले क्रॉपिंगसाठी पॅडी आणि लेंटी ही उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवता येईल तर जवळपास आपण हे हो सगळे मुद्दे आता या ठिकाणी लक्षात घेतले क्रॉपिंग सिस्टीमचे पुढचा प्रश्न हा सॉईलच्या बद्दलचा आहे की सॉईल बद्दल फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे किंवा डिफाईन सॉईल तर असे टेक्शर वगैरे सॉईलचं तर असे ते पॉईंट असतील ते नंतरच्या पिरियडमध्ये आपण लक्षात घेऊया आज आपण क्रॉपिंग सिस्टीम डिटेलमध्ये लक्षात घेतलं आज शक्य झालं तर मी एखाद्या कॉलेजचे कट ऑफ देखील तुम्हाला देणार आहे एखाद्या व्हिडिओमध्ये तर आता मात्र या ठिकाणी थांबतो धन्यवाद